ज्या प्रकारची फलंदाजी आहे आम्हाला तर वाटत नाही अवघड लक्ष लोखन अवघड आहे परंतु क्रिकेट आहे आणि राज पवार पहिला चेंडू इथे पा काय घडतंय या गोष्टीची अपेक्षा केली नव्हती ती घडते शी मोरे बॅक टू बवले काय सांगाल देवळी संघ जल्लोष या नक्कीच ज्या विकेटची चर्चा करत होतो नक्कीच कुठेतरी नावाला लौकिकी साजिशी केली फायनलच्या मॅचमध्ये केस के टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा मॅन फ्रॉम वारसोळी देव क्षितिज मोरे करू शकला नाही आणि का जल्लोष करू नये देवळी संघाने की खूप मोठी विकेट आम्ही मिळवली आहे परंतु इथून पुढे आता मात्र जबाबदारी असणार आहे या दोन फलंदाजांवरती ज्या पद्धतीने एका बाजूला अक्षय आहे तर दुसऱ्या बाजूला जाऊन पोहोचलाय सोपान सुपान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि ज्या सोपान्य मित्रांनो आपण पाहिलं की अफलातून झेल डीप एक्स्ट्रा कव्हरला पकडली होती अमोल शिंदेची अफलातून झेल त्याने पकडली आहे परंतु ज्या पद्धतीने गणेश सर जर आपण पाहिलं तर टी शर्ट काढलं क्षितिज मोरेने मैदानाच्या आतमध्ये ती मला मॅच होते की फिल्डटॉपने टी शर्ट काढलं होतं आणि त्याचं प्रत्युत्तर सौरभ गांगुली दादाने दिलं होतं यस कव्हरच्या टोक्यावरतून हा फटका चेंडू जाईल आता मात्र डीप कव्हरला फेक केली जाईल दफलक्यावरती आणखी दोन धाबा होतात आपण चर्चा करूया त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मॅच बद्दल एक शॉट आहे पंचानी ते मात्र आम्हाला सांगितलं एकच जवळ आपण अंकित करूया परंतु आपण चर्चा करतोय की पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्लिन्टॉपने टी शर्ट काढलं होतं आणि त्याचं प्रत्युत्तर मध्ये सौरभ गांगुली दादाने दिलं होतं मॅच मध्ये काय घडलं होतं युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ मैदानाच्या आतमध्ये होता आणि फ्लिन्टॉप कडाडला की काय ट्रक ड्रायव्हर पाठवलेत फलंदाजीसाठी आणि अक्षरशः मित्रांनो त्या ट्रक ड्रायव्हरने ना ती मॅच जिंकून दाखवली येस हा पहा निर्धाव चेंडू आहे आणि अक्षरशः फ्लिंटॉपने जो उल्लेख केला की काय ट्रक ड्रायव्हरची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहिला मी त्यांनी ट्रक ड्रायव्हर पाठवले अक्षरच्या त्या मोहम्मद कैफने ती मॅच जिंकून दाखवली आणि तदनंतर लॉर्डच्या बाल्कनीमध्ये मध्ये सौरभ गांगुले दादाने टी शर्ट काढला आणि तो जल्लोष साजरा केला गणेश सर नक्कीच प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये खऱ्या अधिराज्य गाजवलं त्या एका एकाक्षणडी कारण क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं दुनियामध्ये लॉर्डस या मैदानाला आणि त्या बाल्कनीमध्ये आपल्या इंडियन अरे हो 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 इथे मात्र पॉइंट रिझनला सोपानला परतावं लागेल आता इथे मात्र देवळीसंग हॅबी झालेला पाहायला मिळत असेल आणि काय घडतंय ज्या प्रकारे निलेश सर मघाच्या तीन चार मॅचेस पाहिल्या हाय स्कोरिंग होत होत्या परंतु आताचं जे वातावरण आपण पाहतोय तिथे मात्र नक्कीच गोलंदाजांना कुठेतरी चान्स मिळताना पाहायला मिळतायत परंतु जी राज पवारची गोलंदाजी आहे आपण जर चार चेंडू मला वाटतं झाले ती लँडिंग पाहिली चेंडूची तर नक्कीच फायनल मला खेळायला पहिलं षटक का माझ्या संघाकडून दिलंय ते राज पवार दाखवून देतोय काय सांगाल नक्कीच चार चेंडू त्याने फेकले आणि एक धाव दिली आणि का आपण अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे राज मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय मी चांगल्या फलंदाजाची विकेट घेतले क्षितिज मोरे सारख्या फलंदाजाला माघारी पाठवले ज्या क्षितिज मोरेने या स्पर्धेमध्ये दोन अर्धशतकी खेळी केलेले आहेत अशा फलंदाजाला त्याने माघारी पाठवलं कौतुक तेवढं करावं तेवढं कमी आहे या राजचं इतर काळामध्ये नक्कीच हा या खेळाडूचा बोलबाला तुम्हा आम्हाला पाहायला मिळेल फटका चांगला आहे आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केली जाईल एक दवदाव आंकेत होते आणि खऱ्या अर्थानं यशस्वी आयोजन आपल्या समोर आहे जे मेहनत घेतली ना त्याची पोस्ट पावती आज खऱ्या अर्थानं मिळते सारसोळे मैदान तुडुंब प्रेक्षकांनी भरलंय अक्षरशः खेळाडूंनी ही स्पर्धा आणि प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतली आणि छोट्या घटकापासून मोठ्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या स्पर्धेचा राहिलाय आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय की स्पर्धा आपण पाहतो की ज्या स्पर्धेचा उल्लेख आहे श्री भैरवनाथ चषक दोन हजार एकवीस फटका मोठा आलाय हवाई हल्ला डीप मिड विकेट सीमा रेषा तोडतो की काय परंतु तसं काय होणार नाही फलंदाज वारसुई देव संघाचा आणखी एक कोसळलाय अक्षय येईल माघारी डीजे या आपण चर्चा करतो या मॅच बद्दल तीन फलंदाज माघारी पाठवलेत आता मात्र नवकी जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला सोपान मोरे तर दुसऱ्या बाजूला जितू मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय अक्षय जाधव हा गोलंदाज आहे कुठेतरी थोडासा वारसोई देव संघ बाकफूट वरती आहे सर जिथे मात्र आपण पाहतो तीन षटकाची मॅच आहे दावरती धावाला लागलेत अवघ्या दोन काय सांगाल नक्कीच सर इथे मात्र राज पवारचं कौतुक करेन परंतु एक गोष्ट संतोष देसाईनी सकाळी सांगितली होती की प्रकाश पवार यांनी उल्लेख केला होता लेट येणार पण थेट येणार आणि हे मात्र चित्र इथे दाखवतोय तो म्हणजे देवळी इलेवन संघ परंतु अजूनही इथे मॅच वॉन आहे पहिलं षटक फक्त संपलंय निलेश सर कारण जितू मोरे इथे मात्र मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर मानला जातो परंतु इथे एज चेंडू मध्ये शेतरक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र काय घडते झेल धरणीला दान केला जातोय मिड विकेट रिझनला मात्र सोपा झेल सोडला परंतु येणारे अकरा चेंडू या मॅच मध्ये काय घेऊन येतील हा सुटलेला झेल इथे मात्र किती महागामध्ये पडेल तो देवळी संघाला येणारा काळ ठरवेन परंतु इथे मात्र नक्कीच सांगेन निलेशजी कारण देवळी संघ फॉर्म मध्ये होता मधल्या काळामध्ये बॅकफुटला गेला विभागली टीम परंतु आता मात्र तीच दहशत तोच दरा घेऊन पुन्हा मैदानाच्या आतमध्ये काय सांगाल नक्कीच खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलं की आम्ही लेट आलोय पण आम्ही थेट आलोय नक्कीच याच्याबद्दल चर्चा करूया जे शब्द ते पुटपुटले ते आज मात्र त्यांना खरे करून दाखवायचे आहेत यस या ठिकाणी एस बीड झालाय चेंडू जाईल लाँग स्टॉपला सीमा पार मिळतील चार धावा तर मी चर्चा करतोय की ज्या पद्धतीने आपण पाहिलं की प्रकाश फुटपुटले की आम्ही लेट आलो आहे पण थेट आलोय तर ते शब्द आहेत ते आज खरे करायचे जिद्द चिकाटी आत्मविश्वास आम्हाला दाखवायचा आहे संघर्ष करायचा आहे जे आम्ही बोललोय ते आम्हाला खरं करायचंय मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे बरेचसे उदाहरण आहेत जे फक्त आणि प्रॅक्टिस आणि मात्र एक चांगलं काम करून मोठे उदाहरणं आपल्यासमोर आहेत ज्यांनी प्रॅक्टिस परिश्रम मेहनत घेतले त्याच्यामध्ये क्रिकेटचा देव मित्रांनो कुठेही एक पाठीमागे नाही ती मॅच मला आठवते इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया त्या मॅच मध्ये घडलेला प्रकार मी तुमच्या समोर सांगेन की शब्द काय असतात गोलंदाज मार्कवर तो निघतोय टप्प्याचा हा चेंडू निर्धाव चेंडू जे सांगता होते मित्रांनो इंडिया वर्सेस ऑस्ट्रोलिया मॅच क्रिकेटचा देव फलंदाजी मार्कवरती सचिन रमेश तेंडुलकर ब्रॅड हॉक गोलंदाजी मार्कवरती ब्रॅड हॉकने टाकलेला चेंडू सचिन तेंडुलकर सर क्लीन बोल्ड आणि काय जल्लोष केला मैदानाच्या आतमध्ये ब्रॅड हॉगने नवदित खेळाडू होता क्रिकेटच्या देवाची विकेट मी मिळवले जल्लोष साकारला त्याने मैदानाच्या आतमध्ये चेंडू यावेळेस ऑन दी राईस खेळलाय शेतरक्षक आहे फेक करेल मित्रांनो मॅच ती संपली ब्रॅड हॉगने काय केलं माहितीये तुम्हाला एका ओनरला घेऊन ड्रेसिंग रूम मध्ये गेला सचिन तेंडुलकर सरांकडे गेला आणि काय म्हंटला माहितीये की मी तुमची आज विकेट घेतले माझ्या जीवनातला खूप मोठा दिवस आहे या चेंडूवरती तुम्ही स्वक्षरी करा मित्रांनो चेंडू हाताळला सचिन तेंडुलकर सरांनी काळजीपूर्वक ऐकत त्या चेंडूवरती काय लिहिलं दिस डे विल बी नॉट कमिंग इन युअर लाईफ अगेन हा दिवस तुझ्या जीवनामध्ये परत कधी ये नाही येणार धावा आल्याचा चर्चा नक्कीच करेन क्रिकेटच्या देवाबद्दल डी या तुछ तुछ तु� थँक यू डीजे मित्रांनो पहा जिथे स्वाक्षरी करायची होती तिथे मात्र त्या चेंडू वरती लिहिलंय दिस डे विल बी नॉट कमिंग इन युअर लाईफ अगेन हा दिवस तुझ्या जीवनामध्ये परत कधी नाही येणार ना असं लिहिलंय आणि ते आता मात्र खरं करून दाखवायचंय क्रिकेटच्या देवाला मित्रांनो त्यानंतर कित्येक वेळा ब्रॅड हॉक आणि क्रिकेटचा देव समोर समोर आला हवाई हल्ला सहा धावांसाठी षटकार डीजे या लाग लाग। वीस आतापर्यंत आज आपण पाहतोय जे शब्द आपल्या मनामध्ये आहेत जे ध्येय आहे ते खरं करायचं आणि क्रिकेटच्या देवाने ते ध्येय खरं करून दाखवलं मित्रांनो की सांगितलं होतं की तुझ्या जीवनामध्ये हा दिवस परत कधी नाही येणार ना। क्रिकेटच्या देवाने मित्रांनो ज्यावेळेस हे शब्द लिहिले त्यावेळेस घरी जाऊन आराम केला असेल शांत बसला असेल नाही माझ्याकडून अशी काय चूक झाली की ब्रॅड हॉगने मला क्लीन बोल्ड केलंय काय प्रॅक्टिस केली असेल मित्रांनो त्यानंतर पस्तीस एन्काउंटर झाले टी ट्वेंटी आय पी एल टेस्ट क्रिकेट वन डे क्रिकेट परंतु मित्रांनो क्लीन बोल्ड सोडावो साधी विकेट ब्रॅड हॉक हो, क्रिकेटच्या देवाची घेऊ शकला नाही हा क्रिकेटचा इतिहास आहे वीस जवादा फलकावरती म्हणजेच मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मनामध्ये जे ध्येय आहे ना ते साध्य करायचं असेल ना फक्त आणि फक्त प्रॅक्टिस आणि परिश्रम घ्या बघा तुमचं यश तुमच्याकडे असेल मैदानाच्या आतमध्ये जाव्या गोलंदाजी मार्कवरती आलाय सतीश जाधव हो, तिसरं षटक आपल्या नागेव ओहो बायक फूट वरती जायचं आहे इथे मात्र बघा काय चपैता पाहिला मी ते प्रेक्षकाची या ठिकाणी फलंदाज आणखी एक कोसळलाय देव देवसंघाला लागलाय आणखी एक धक्का डिजे या वीस जावं धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जातोय अक्षय मोरे मैदानाच्या आतमध्ये नौका फलंदाज दाखल होतोय धावफलकावरती वीस जावं आहे तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे गणेश सर जर आपण पाहिलं ज्या पद्धतीने क्षितिज मोरेची विकेट गेली त्यानंतर आपण पाहतोय थोडासा खंड पडलाय धावांना मोठे फटके जरूर आले परंतु जे धावफलक पाहिजे होतं या षटकामध्ये चाळीस ते पन्नास तिथे मात्र करू शकला नाही वारसोई देवसंघ इथे मात्र नक्कीच चेंडू हवेमध्ये सचिन चेंडू खाली आणि इथे टिपलं आहे बॅक टू बिलिन परतावं लागेल अक्षयला परंतु मी मगाशी सांगितलं होतं जितू मोरे जोपर्यंत मैदानामध्ये आहे आणि एक फायनलचा तीन षटकाची मॅच होईल तीस प्लस जर धाव असल्यानं सर तर नक्कीच अक्षय मोरे एक हॅबी झालेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल कारण ज्या स्पीडनी गोलंदाजी होते आज अक्षय मोरेकडून इथे कुठेतरी चांगली मॅच आपल्याला पाहायला रंगताना मिळेल परंतु ज्या या स्पर्धेची चर्चा होती आणि त्याच प्रकारची जी आपण के एस के इलेव्हन जावली इलेव्हन पाहिली त्या प्रेक्षकांची जी गर्दी पाहत आहे लाजवाब आहे सतीश पुन्हा निघताय शॉर्ट पी चेंडू पूल जोरदार फटका खेळला स्टेटच्या दिशेने राज पवार चेंडू वरती झपकन येतोय लॉंग वरून फेकी केली जाईल त्या दरम्यान मात्र घेतलेल्या दुहेरी धावा दोन धबिनी धावफलं खालत होतंय परंतु इथे मोठा फटका अपेक्षित असेल प्रेक्षकांना आणि पाठीराखे असतील वारसुळी देवगावचे कारण खूप मोठ्या संख्येने इथे वारसुळी देवचे ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळत पुन्हा सज्ज होत आहे गोलंदाजी मार्गवरती सतीश आता मात्र जी तू मोरे साडे हो इथे हवे मध्ये चेंडू हवेमध्ये फसलाय राज पवार चेंडू खाली कॉलिंग देतो आणि इथे मात्र परतावं लागेल जीतू मोरेला काय सांगाल नक्कीच ज्या पद्धतीने देवळी संघाची गोलंदाजी राहिली आहे ना अफलातून आहे आपण पाहतोय एकापेक्षा एक सरस फलंदाजांना त्यांनी माघारी पाठवले ज्या पद्धतीने मी चर्चा करतो ना एखादी भिंत असते आणि त्या भिंतीला जर भगदाड पडलं ना तर एक एक विट कशी बाजूला होते त्या प्रकारची फलंदाजी तुम्हाला वारसोई देव संघाची पाहायला मिळते परंतु कुठेतरी दुसऱ्या सत्रामध्ये त्या विटा जमा कराव्या लागतील एक चांगली भिंत गोलंदाजीची त्यांना दाखवावी लागेल दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय फलंदाजांनी नाराज नक्कीच केले उर्वरित चेंडू हे मार्गस्थ असतील या तिसऱ्या षटकातील दोन विवेक आणि ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ये सहा फटका पहा पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू उडवलाय बॅकफर्ड डीप पॉइंटला चेंडू ट्रॅबल होतोय मिळतील धावा चार धावा कशा पण येऊत परंतु वारसोई देव संघाला धावांची गरज आहे बुक आहे डी या थँक्यू डी झे थँक्यू येस बॅकफीट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न ताळमे चुकलाय एकाला परथावं लागेल शिव चेंडू होता पहिल्या सत्रामध्ये धावा दहाव फलकावरती लागल्यात वारसोदेव प्रथम फलंदाजी करताना बनवल्यात सव्वीस जावा विजयासाठी सत्तावीस धाव्यांचं लक्ष ठेवलंय येणारे चेंडू अठरा अठरा चेंडू सत्तावीस जावा सत्तावीस जावा अठरा चेंडू थँक्यू इथे मात्र आपण पाहतोय फायनलचा सा अंतिम सामना अंतिम सामन्यासाठी मात्र या ठिकाणी प्रमुख अतिथी प्रमुख पाहुणे व्यासपीठावरती उपस्थित आहेत सर्वांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत इथे मात्र आलेल्या आमच्या पाहुण्यांचा आदर सत्कार या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने केला जातोय आदरणीय अशोकदा जाधव के एस के प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष त्यांचा येतोच तसा सन्मान केला जातोय देवडी सुपुत्र लेजेंड क्रिकेटर अनेक क्रिकेटर त्यांच्या मार्फत घडलेत भागामध्ये महाबळेश्वर आणि जावली तालुक्यात त्यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय त्याचबरोबर वारनेवाडी कुरुशी गावचे अप्रतिम गोलंदाज ज्यांनी सातत्यपूर्व वारणेवाडी गावासाठी वीस वर्ष क्रिकेट खेळले आमचे पाहुणे लक्ष्मणजी शिंदे साहेब यांचाही यथोचित असं सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय सकाराम शेट यांना विनंती करेन आपल्या शुभ हा यथोचित असं सन्मान करावात थँक्यू एक उत्कृष्ट क्रिकेटर सिनियर क्रिकेटर लक्ष्मण शिंदे यांचा यथोची सन्मान केला जातोय त्याचबरोबर खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणार व्यक्तिमत्व आणि महाबळेश्वर तालुक्यातील युवकांचे आशास्थान अजिंक्य तारा विद्यमान संस्थापक अध्यक्ष त्याचबरोबर महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सुरेश शेठ शिंदे साहेब यांचा यथोचितचा सन्मान आयोजन समितीच्या वतीने केला जातोय प्लीज सकाराम शेठ कदम यांना विनंती करेन आपल्या शुभस्ते हा सन्मान करावा प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धेचे तर खऱ्या अर्थाने अतिथी आणि आमच्या पाहुण्यांचं आगमन होत आहे निलेश सर काय म्हणाल एकंदरीत दोन दिवसाची स्पर्धा जिथे मात्र काल आपण पाहिलं कालचा दिवस संपूर्ण जिथे उद्घाटन आपण पाहिलं तर नवी मुंबईचे शिल्पकार या ठिकाणी आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं तदनंतर क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट पाहायला मिळालं आजचा दिवस आठ पंचेचाळीस जसं ठरलं होतं त्या पद्धतीने सामना चालू झाला इथे मात्र पाच षटकांचा सामना खेळवायचं ठरवलं सा होतं पाच षटकांचा खेळ समाप्त झाला फायनल मध्ये येऊन पोहोचले काय म्हणाल एकंदरीत स्पर्धेबद्दल येस नक्कीच हवाई हल्ला हवाई फायर आहे मितील धावा चार स्वागत केलंय पहिल्या चेंडूने चौकाराने स्वागत केलंय या चेंडूचं या फलंदाजाने नाव आहे सचिन जाधव या खेळाडूचं ज्या अर्थी आपण संतोष सर देसाईंनी सांगितलं की ज्या पद्धतीने आठ पंचेचाळीसला पहिला चेंडू फेकला या गोष्टींची खूप गरज आहे अलीकडच्या काळामध्ये या टेनिस बॉल क्रिकेटला नियमांचं काटेकोरपणे पालन चांगल्या स्पर्धांचं नियोजन आणि चांगल्या मॅचेस आपल्या भेटीला ओहो या फटक्याला पहा उडवलाय उडलाय कव्वरच्या डोक्यावरतून एक्स्ट्रा कव्वरला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करेल आणखी दोन धावा या ठिकाणी अंकित होत आहेत आणि ज्या स्पर्धेबद्दल आपण चर्चा करतोय माननीय श्री संदीपजी नाईक साहेब आमदार ऐरुली मतदार संघाचे यांचंही आगमन या स्पर्धेसाठी झाले होते शंकरराव मोरे साहेब असेल एक बरीचशी मांदे संदीप दादा दा मात्रे समाजसेवक नोवींबाई या सर्वांची मांद्यारी कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या स्पर्धेला रंग चढवण्याचं काम या खेळाडूंनी केलंय आणि या प्रेक्षकांनी केलंय काय फटकाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा तोडली आहे तलवारीच्या धारेने मेथील धावा चार डी से या तर नक्कीच गणेश सर जर आपण पाहिलं तर नगरसेविका चषक जर तुम्ही तुम्ही उल्लेख केला तर त्या चषकाबद्दल देऊळी संघाने फायनल मारली तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचल तर त्या फायनल बद्दल काय सांगाल तो थरार संघाने जिंकला होता नक्कीच सर त्या दोन हजार सतरा सोळाच जे सीझन होते एक अतिशय बहारदार फलंदाज होता काय इथे फटका येतोय पा सचिनच्या बॅट मधून क्षितिज मोरे चेस करतोय का परंतु नो मॅन सिरियामध्ये चेंडू लँड होतोय आणि इथे देवळी संघ नक्कीच अतिशय बहारदार फलंदाजी होते पा सचिन पोचतोय का इथे मात्र तिसऱ्या हवेचा यशस्वी प्रयत्न केला जातोय या एवढ्या मोठ्या फायनलमध्ये सुद्धा जोखीम पत्कारले जाते परंतु या ठिकाणी देवळी संघाबद्दल बोलत होतो त्यावेळेस दोन हजार सतरा अठराचं सीझन होतं रुळे संघाला सुद्धा बॅकफुटला ठेवला होता नंबर वनला असणारा हा संघ होता त्यानंतर थोडस टीम दुभागली गेली आणि बॅकफुटला गेली होती परंतु या सीझनसाठी टीम एक होऊन आज मैदानामध्ये उतरते पहिली स्पर्धेची फायनल खेळते लाजवाब त्या स्पर्धेमध्ये अक्षय जाधव आहे तो त्या स्पर्धेचा सर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता लाजवाब दोन्ही डिपार्टमेंट गोलंदाजी फलंदाजीमध्ये बहारदार कामगिरी पाहिली मिल मिळाली होती आणि आता सुद्धा आज कालचा विजय असेल काल एक अतिशय बहारदार षटक हाताळलं होतं कालच्या विजयामध्ये सुद्धा आणि आता सुद्धा चांगली मोठी कामगिरी बजावताना पाहायला मिळतोय अक्षय इथे नक्कीच देवळी संघाचं कौतुक करेन परंतु पारसोळी देव संघ एकट्या क्षितिश मोरेवरती डिफेंडर राहता इतर खेळाडूंनी या ठिकाणी क्षितिश मोरेला हे नक्की आवर्जून काय सांगाल सर नक्की सर ज्या अर्थी अनेक पर्व गाजवलेले आहेत देवळी संघाने ज्या आरती आपण पाहिलं की केस के प्रतिष्ठानमध्ये अव्वल क्रमांकावरती विराजमान होता पाठीमागच्या काळामध्ये परंतु लॉकडाऊन नंतरच्या काळ जर आपण पाहिला अनेक स्पर्धा आणि त्यातून ही स्पर्धा उभी राहिली आणि त्याच्यामध्ये देवळी संघ फायनल पर्यंतचा प्रवास केलाय दोफलकावरती जातो बारा चेंडू बारा धाव्यांची गरज असेल इथून पुढे म्हणजे प्रति चेंडू पाठीमागे तुम्हाला बनवायची आहे एक धाव आपलातून अशी मॅच काय स्पर्धा आहे अजूनही जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांची अल्लोट गर्दी या मॅचला अक्षरशः खेळाडूंनी मन जिंकली चौकार षटकार मैदानाच्या आत मी दाखवली विकेट ही दाखवल्या गोलंदाजांनी ही मन जिंकली क्षेत्ररक्षकांनी मन जिंकली कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये चांगल्या झेल पाहिला मिळालं आणि प्रेक्षकांनी त्यांना चांगली दाद दिली म्हणजे या स्पर्धेची महती आणि मॅचेसची महती आज आपण आजच्या दिवशी या मैदानावरती पाहिली गोलंदाज निघालाय जितू गोलंदाजी मार्गवरती निघालाय हा चेंडू पहा क्षेत्रक्षक आहे डीप मिड विकेटला फेक केली जाईल एकदा पूर्ण होते आता अकरा बॉल अकरा रनची गरज आहे विजयासाठी समीकरण आपण नव्याने मांडूया प्रयत्न करावाच लागेल मित्रांनो सातत्यानं सांगत आलो प्रयत्न सोडतो तो हारतो प्रयत्न शेवटपर्यंत करावाच लागेल काळ कसोटीचा आहे परंतु कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे संघर्ष दोन्ही संघांना करावा लागतोय शिती थोडासा फसवय चेंडू येतोय सीमारैशा पार मेथील धावा चार चुकीला माफी नाही डिझ या यू, थैंक यू चार अंकित आता मात्र अजून सात धबांची गरज आहे विजयासाठी हो या फटक्याला दिशा दिलेली आहे डीप स्क्वेअर लेक क्षेत्रक्षक आहे इथून पुढे धावा बनवायच्या आहेत सहा सहा धाबांची गरज असेल इथून पुढे दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे सचिन आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे स्ट्रायकर जोडीला कोणीही माघारी पाठवू शकलेलं नाही आतापर्यंत आणि काय देवळी संघाचा खेळ राहिलाय वाखडण्याजोगा खेळ राहिलाय फुलटॉस इथे मात्र एकदा अंकित होते आणि ज्या पद्धतीने ते पुटपुटले तर की आम्ही लेट येऊ पण थेट येऊ अक्षरशः मला वाटते कुठेतरी खरं होताना दिसतंय परंतु क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही विजयाच्या शिक्कामोर्तब आपण कधी करू शकत नाही धावा इथून पुढे हव्या असतील पाच धाव्यांची गरज आहे आणि ज्या ते आपण पाहिलं की तुम्ही शिक्कामोर्तब करू शकत नाही जर तरला मत नाही फटका आलाय क्षेत्रक्षक कोणताही नसेल अवघ्या एका धावीची गरज असेल चेंडू येथे सीमा रेषा पार फरार मेथील धावा चार डीचे एका धावीची गरज असेल अवघ्या इथून पुढे विजयासाठी देवळी संघाला अतिशय अफलातून मॅच झाली एका धावीची गरज आहे गणेश सर अक्षरशः त्यांनी ते खरं करून दाखवलंय याच्याबद्दल काय सांगाल नक्कीच काय बोलायला तेवढं कमीच आहे परंतु आत्मविश्वास घेऊन या स्पर्धेमध्ये उतरला म्हणायला हरकत नाही देवळी संघ शेवटचा पटका इथे मात्र स्क्वेअर लेग रिझन महेंद्रसिंग धोनीची आठवण दोन एप्रिल दोन हजार अकरा ही मात्र षटकर आणि विजयाची मोर लगावली जाते जल्लोष पाहायला मिळतोय या एसबीसीसी yes, ट्रॉफीचा विजेता थरतोय देवळी इलेव्हन जाऊया या ठिकाणी बॅक टू संतोष देसाई डीचे त्या गाण्यावर मला नाचायचंय लावा ते गाणं आता कसं वाटतंय घर घर वाटत

विनंती करेन टीम न विनंती करेन जल्लोष केला जातोय परंतु आपण व्यासपीठाच्या दिशेने या इथे आपले पाहुणे वाट पाहत महत्वपूर्ण कार्यक्रम असेल पारितोषिक वितरण समारंभ प्लीज आपल्याला सर्वांना विनंती करेन आपण या दिशेने या डीजे डीजे प्लीज